नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। चोपडा तालुक्यात खत बियाणे अनुदानित विक्री करणारे 115 परवानेधारक विक्रेते आहेत। त्यांची दर महिन्याला तपासणी होत असते। चोपडा शहरासह अडावत कठोरा इथं प्रत्येकी एका केंद्राची अनियमितता आणि तफावत आढळून आली। वारंवार नोटीस देऊन देखील त्याची पूर्तता केली नाही। निष्काळजीपणे व्यवहार आढळल्यानं कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जळगाव इथं परवाना अधिकाऱ्यांकडे पाठवला असता तालुक्यातील 3 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असं पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिंपी यांनी सांगितलं आहे। चोपडा तालुक्यामध्ये जवळपास 115 हे अनुदानित खत विक्रेते आहेत आणि या अनुदानित खत विक्रेत्यांची नियमितपणे दर महिन्याला तपासणी होत असते। या तपासणीमध्ये आणि यांचा जो सेल आहे तो ऑनलाईन यांना शेतकऱ्यांचा थंब देऊन करावा लागतो। परंतु ज्यावेळी यांचं ऑनलाईन खातं आणि साठा रजिस्टर आणि गोदाम यांची तपासणी केली तर याच्यामध्ये ज्या लोकांची तफावत मोठ्या प्रमाणात आढळून आली यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या, तपासणीचे फॉर्म बजावण्यात आले। ज्यांनीही याची पूर्तता केली नाही, निष्काळजीपणे यांचा व्यवहार ज्यांचा आढळला, अशा 3 कृषी केंद्रांचे परवाने आम्ही कायमस्वरूपी रद्दसाठी जळगावला आपल्या परवाना अधिकारी यांच्याकडे पाठवले आणि त्यांचा तो 2 दिवसापूर्वी हा परवाना कायमस्वरूपी या 3 कृषी केंद्रांचा, ज्याच्यामध्ये एक सोसायटी आहे आणि 2 खाजगी विक्रेते आहे, यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात आलेला आहे। यांनी त्यांच्याकडील साठा जो आहे तो 1 महिन्याच्या आत निरंक करून शासनाला तसा अहवाल कळवायचा आहे आणि यापुढे कोणतीही त्यांच्याकडून खरेदी विक्री कोणीही करू नये असं शासनामार्फत आपण सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो।